निकलेगा आए तो बारीक चली सदा हाँ तर आई आमची पूजा करते सगळ्या गाड्यांची. हे गाईज गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. आणि आज आहे लक्ष्मी पूजन, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि तुम्ही बघत असाल एवढं ड्रेसिंग मारून कुठे चालला रोशन. तर आज मी म्हणजे माझ्या गाडीची पूजा करायला जाणार आहे 11:30. त्याच्या अगोदर दिवाळी पहाट असते आमच्या इकडे. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललोच होतो तसं. तर मी चाललो आहे फडके रोडला आमच्या इथे दिवाळी पहाटला. आम्ही तिकडे साजरा करतो मस्तपैकी दीपावली. तर तिकडे जाऊन काय काय होतं ते सर्व काय आपल्याला या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि त्याच्यानंतर आलो तर आपल्याला जायचं आहे शोरूमला. आपली गाडी कोणती आहे ती पण मी आज रिव्हील करणार तुमच्या सगळ्यांच्या समोर. कारण की काही कारणास्तव गाडी या दिवशी भेटत नाही आहे. आणि या दिवशी आमच्या आईला गाडी पाहिजे होती पण काय शक्य नाही झालं ते. पण काही नाही, आपली गाडी थोडीशी लेट येईल. कारण की आपलं गाडी मी सगळं रेडी होतं, फक्त नंबरच्या मुले माझी गाडी त्यांनी दिली नाही शोरूमवाल्यांनी. आणि आता रूल्स आहेत RTOचे की जोपर्यंत आपली गाडी नंबर प्लेट येत नाही तोपर्यंत गाडी आपल्याला देत नाही शोरूमवाले. तर काय नाही, 5-6 दिवस आणखी लेट होईल पण गाडी येणार आहे. तर आज रिव्हील करून टाकेल गाडी कशी आणि तुम्हाला सांगेल ही गाडी मी कशी घेतली, काय केलं याच्यासाठी. खूप जास्त म्हणजे फिरलो मी या गाडीसाठी. गाडी मला भेटत नव्हती, अवेलेबल होत नव्हती. गाडी भेटली पण नंबर नाही भेटला आता. तर ते मी सगळं काय लास्टला सांगेल तुम्हाला या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत आपण जाऊयात. भूषण तिकडे थांबलाय, आपली बाईक पण धुवायची. तर पहिला बाईक वगैरे धुवून घेऊ आणि मग तिकडनं जाऊयात. चला. डेली दादा लवकर उठतो पण आज सोमवारी म्हणून दादा झोपलाय. तर सगळ्यात पहिला मी उठलो, आज 7:30 उठलो मी. दादा उठ, 10-15 मिनिटात उठ दिवालिया. जुले जुली जुलीला वाटलं मी कपडे घातले स्कूटीवर बसले. बघ ना ती उतरणारच नाही आता. उतरू फक्त घे, तिला येणारच नाही ती. अरे जीविका तू आली ना, आली 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 मला घ्यायला. अरे जीविका मला जायचं रोजा बरोबर. नको ना जीविका जाम. काही नाही, हॅपी लक्ष्मी पूजन. सगळी पूजा आपल्या संध्याकाळी करायची आहे ना. आपल्याला जायचं आता गाडी बघायला. थोड्या वेळात मी येतो तेवढं जाऊन. तर वैद्यांनी माझ्यासाठी रुमाल दिलाय तर चला. हा तर गाईज आपली गाडी इकडे या साईडला धुते मस्त पैकी. तर चला पटापट धुवू आणि निघूयात. सो हा गाईज तर फायनली आलो आम्ही फडके रोडला. आणि डीजे वगैरे त्याच्यामुळे थोडासा आपल्याला वॉइस नाही येणार माझा. त्याच्यामुळे तुम्हाला इथे काय काय होतं ते सर्व काय मी कॅप्चर करेल. तर चला आता आतमध्ये जाऊयात. पब्लिक असते असते खूप जास्त होते इकडे. तर फडके रोड म्हणजे बोलला ना काही प्रसिद्ध. आम्ही सगळे सण इकडेच साजरा करतो. प्रत्येकाचा म्हणजे डोंबिवली प्रत्येक शहरामध्ये एक एक ठिकाण असतो जिकडे आपण सण मोठ्या याच्यामध्ये साजरा करत असतो. तर चला. Something about you feels so different. Yeah, you mess me up. Okay, that's it, Ali, guys. Reality will never be good enough. And even if it was. Guys, आतमध्ये पूर्ण आलो आणि एवढा क्राउड आहे गाईज काय सांगू तुम्हाला. खूपच जास्त आहे पण अजून बँड ताशा वगैरे काय आलं नाही. आता बघूयात पुढे आणखी जाऊन. आणि रांगोळी वगैरे तुम्ही बघितले खूपच छान होती. पूर्ण साईडला बघणार ना, या साईडला पूर्ण 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 पॅक झाला आहे. तर चला आणखी पुढे पुढे जाऊयात आपण. भारी वाटत आहे. आणि सगळ्यांना आणखी एकदा हॅपी दिवाळी. अरे भाई सबस्क्रायबर भाई रोशन. अरे भाई एक फोटो घेणार आपल्या. सो ठीक आहे गाईज. तर पुढे मस्त पैकी ढोल वगैरे वाजतोय. तर आपण तिकडे जाऊयात. आवाज खूप जास्त येतोय तरी सुद्धा जाऊयात. चला या.
जहाँ शुद्ध प्यार होगा, देवों का राज होगा, ऐसी स्वर्णिम दुनिया आई की आई। जहाँ शुद्ध प्यार होगा, देवों का राज होगा, ऐसी स्वर्णिम दुनिया आई की आई। दिवाली आई, स्वर्ण युग लाई, झूमो नाचो गाओ मेरे संग। हो दिवाली आई, स्वर्ण युग लाई, झूमो नाचो गाओ मेरे संग। हो हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली, शहनाई देवी देवताओं की दुनिया है आई। हो दिवाली आई, स्वर्ण युग लाई, देवी देवताओं की हा। तर गाइस खूप जास्त क्राउड सुद्धा होता, तुम्ही बघितला असेल आता व्हिडिओ मध्ये, खूपच म्हणजे एन्जॉय सुद्धा केला। आणि जेव्हा जेव्हा आम्ही इकडे येतो फडके रोडला, खूप जास्त एन्जॉय करतो, आणि तुम्ही सुद्धा ब्लॉग एन्जॉय केला असेल। तर खूप जास्त टाइम सुद्धा झाला मला इकडे, आणि आता 11:30 वाजले, तर आता आपण जाऊयात डायरेक्ट। मला पूजा करायची, जसं की तुम्हाला मी बोललोच होतो, तर गाडीची पूजा करायचे म्हणून सगळेजण आम्ही चाललो शोरूमला। तर चला आता आपण निघूयात इकडे, आपण बाईक पार्क केली आहे, एवढी पार्किंग पॅक झाली आहे ना गाईज, काय सांगू तुम्हाला। तर चला आता इकडनं निघणार आम्ही, बघा तुम्ही भाई एक ना, चलो चलो पटापट अभी क्लास दिसतो भाई, क्लास भाई आवाज दाखव ना गाडीचा। तिकडनं निघालो आणि आम्ही इथे आलो मोजिटो प्यायला, तर मोजिटो वगैरे पितो आणि इकडनं मग डायरेक्ट घरी जातो, कारण की गर्मी खूप जास्त वाढली आहे ना, सो आम्ही पिऊनच जाणार। भारी आहे पण हा गाई, जस्ट आलोय घरीच आणि आता आम्ही चाललोय गाडीची पूजा करायसाठी। तर चला आई आहे आपल्यासोबत, वहिनी नाही येणार, काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे वहिनी येणार नाही। तर भूषणला पण घेतोय आणि दादा पण घेतोय, दादा वहिनी वहिनी जे दादा आई मी आणि भूषण आम्ही चौघं मिळून चाललो आहे। तर चला आपण गाडीची पहिलं पूजा करून येऊयात, मग नंतर सगळं काय आपल्या घरातल्या गाड्यांची पूजा करायची, मग सगळं काय तुम्हाला आरामात सांगेल मी काय झालं कसं झालं। आणि या व्हिडिओला तुम्ही भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जे पण मी करतोय ते तुमच्यामुळेच होते सक्सेस, ते मी तुम्हाला लास्टला सांगेलच काय केलं काय नाही। तर चला आता पटापट निघूयात, खूप एक्साइटमेंट आहे गाडीला समोरून बघायची। तर गाडी जेव्हा मी ट्रायल केलेली ना, तेव्हा मला खूप भारी फिलिंग आली त्या गाडीमध्ये, आणि माझी फेवरेट गाडी आहे, आणि दादाने पण तीच आणि आईच्या आणि दादाच्या मतेने मी अशी गाडी बुक केली आहे, कारण की दोघांचं सगळ्यांचं फॅमिलीचं मत असलं ना की सगळं काय एकदम भारी होतं। आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी गाडीची आपण पूजा करून येऊ। आई बघली का माझी गाडीच कामं आली ना आपल्याला न्यायला, आता माझी गाडी आहे ना नाक्यावर। चल चल चल, ती गाडी घेऊन जायचा का? कपडे पण काढले नाही, अरे शूटिंग शूटला येईल तर ते कपडे इथं ठेवले, पाठीमागे टाक आई पाठीमागे टाक। तर गाईज आता आपली गाडी इथं मी पार्क केली आपल्या शॉपच्या इथे, आणि इथून आपली म्हणजे ही आमचीच आहे पण, आणि ह्या नंबर साठी खूप जास्त वैतागलं गाईज, ह्या नंबर साठी गाडी नाही भेटत। तर चल आई पटापट निघालो आम्ही आता सर्वजण आणि या गाडीमध्ये। आता काय बोलतोय? टेन्शन आले बाईला थोडासा, काय बोलणार नाही आता आज बाई, आता जाऊया डायरेक्ट शोरूमच्या इथे। आणि आजचा चष्मा कसा वाटतो माझा नक्की सांगा कमेंटमध्ये, हा मला आवडला
याला नाही नका बोलू, तो नव्हता आवडला, मी नाही डायरेक्टली सांगितलं, पण हा आवडलाय, खेचून आणलेला आहे बाई एका मित्राकडनं, आवडला म्हणून त्याने दिला, पण आलेला मागे मागे मी दिला नाही, मला आवडला बाई, मला जी गोष्ट आवडते ती बाई मी घेतो खेचून बिचून. तर ठीक आहे, तर चला निघेल. ठीक आहे गाई, जस्ट आलो आम्ही कियाच्या शोरूम मध्ये आणि आपली गाडी कोणती आहे ते तुम्हाला आता फायनली समजणार आहे. आणि भूषणनी मस्त पैकी आरती वगैरे आम्ही घरूनच मस्त बनवून आणली आहे. आपल्याला नॉर्मल पूजा करायची फक्त गाडीची, लक्ष्मी पूजा आहे म्हणून गाडी देणार नाही दे आपल्याला, कारण की गाडीला नंबर प्लेट नाही ना. या तर आत्मा जाऊया थोडं, मी बाहेर आले इथं मित्र बाबा, गाडी ले बायलो मित्र काय पूजा कर. तर गाइस चला आता फायनली तुम्हाला दाखवतो मी आपली गाडी कोणती आहे ते सगळं काय तुम्हाला आता समजणार आहे, कारण की गाडी ना घेऊन जात नाही. तर चला आता आपण पूजा वगैरे करायचीच आहे. तर आवडली का ना गाइस गाडी, मला तर खूप जास्त आवडली आहे. आणि आज पहिल्यांदा माझं पहिलं स्वप्न पूर्ण होत आहे. आणि आईनी वगैरे आधीच विचार केलेला की मला गाडी वगैरे घ्यायची आहे, पण मी स्वतःच्या इमतीवरती एवढी मोठी गाडी घेतोय, तर मला खूपच आनंद होतोय. आणि सगळ्यांचा सपोर्ट होता मला, आईचा वगैरे सगळ्यांचा. आणि गाडी घ्यायचं म्हणणं आईचं स्वप्न होतं आणि माझं सुद्धा होतं. आणि एवढी मोठी गाडी पहिली अचीवमेंट माझ्या लाईफमधली, सगळं म्हणजे श्रेय तुम्हाला सर्वांना जातोय याचा. तर चला फटाफट आता पूजा करून घेऊयात आपण गाडीची. तर गाईस पूजा होते, आई पूजा करते आपल्या गाडीची. कसं वाटतंय? एकदम छान वाटलं बाबू, गाडी घरी गेलीस तिथं अजून छान वाटलं असता. पण गाडी राहून दे, अजून 5-6 दिवसानंतर येईल गाडी. गाडीचा नंबर येईल आपल्या नंबरच्या शिवाय. राहून दे, चल काय नाही, पूजा करू. आई आलेली आपली आरती वगैरे, मग आता आणली आम्ही. रामदे चला, रामदे रामदे आता. हा गाडी इथेच राहणार, कुठे घेऊन जाणार आपण. घ्या तुम्ही, मी घेतोच, द्या तुम्ही सगळ्यांना. झाले एवढं लवकर आले तुम्ही, आता आले का? ओके, हॅपी दिवाळी. सगळ्यात पहिला माय वर्ल्ड आता देत आहे का? आता देत आहे का? नाही ना, मग काय, राहू द्या खोला. हा ना, आई कसं वाटतंय, कसं वाटतंय घर घर दादा? बस बस, चल चालू कर आणि पल. अरे इकडनंच होईल ना, निघले का? आय तू बारीक झालीस आता. तर गाडी तर खूपच सुंदर आहे. तर चला आता गाडीला बाय बाय करू आणि आता इथून जाऊयात. बाय बाय. तर चला गाडीला इथं ठेवायचे आपल्याला, आज जेव्हा नंबर प्लेट येईल तेव्हा वापस येऊयात घा घ्यायला गाडी. तर चलो गाईस निघूयात आता घरी. मी निघालोय, झाली पूजा वगैरे मस्त पैकी. आणि आईला विचारूयात, आईला कसं वाटलं काय, आणि आईला काय वाटत होतं आता मनामध्ये, आईचा प्रश्न, आई कसं वाटत होता, क वाटला गाडी घेऊन. मनामध्ये वाटलं म्हणजे मला असं वाटलं गाडी घरीच घेऊन जावा असं वाटला. नंबर प्लेटची मुलं गाडी राहिली तिला काय करत, काही इलाजच नाही झालं. नाहीतर गाडी घेऊनच गेलो असतो आई, घरी गाडी घेऊनच गेलो असतो ना. तर परलो दिवाळीसाठी गाडी घेऊ, जा गाडी घेऊ, गाडी घेऊ काय नाही आता, चल घेतली नाही येणार आज ना उद्या घरी. हा तेच आहे. तर चला आणखी 4-5 दिवस थांबायला लागेल आपल्या गाडीसाठी. पूजा वगैरे मस्त झाली गाडीची, मजा आली आणि खूप भारी वाटतं गाईज आज मला. तर थँक्यू सो मच, लव्ह यू, लव्ह यू असंच प्रेम करू. दादा आणि मी चालू दोघं, जरा सून माझी आली नाही, सुनला थोडी अडचण होती म्हणून सुनला आणली नाही.
हाँ तर वहिनीला आणली ना काहीतरी प्रॉब्लेम आहे वहिनीच पर्सनल म्हणून वहिनीला आणलेलं आहे. दादा आणि आईच आली तर मजा आली तरी पण आम्हाला लय मजा येते. चला गाईज जस्ट आलो घराच्या इथे. आता आपल्याला लागलेली खूप जोराची भूक आणि आता चला पहिला जेवण घेऊन येत. तर पहिला तर आपल्याला शूज काढायचे आहेत तर शूज काढून घेतो मी. शूज लेस मोठे आहेत यार. आता आपण जेवण करून घेऊयात. थोडीशी निराशा आहे घरामध्ये कारण की दीपावलीच्या दिवशी गाडी नाही आली घरामध्ये. एवढा आनंद असताना सुद्धा लक्ष्मीपूजन वगैरे आहे तर काय नाही आता 4-5 दिवसात येईलच. आतमधून थोडस टोचते खायचं यार. येईल थांब लवकरच. तर दादा इथे जेवायला बसला आमचा. आल्या आल्या जेवायला घेतले बाईने. कोण दादा ना तू? मी मी का आई गाडी आल्यावर आई तुला गाडी मी घेऊन फिरायला नेन. आई तुला नेन ना फिरायला. मी आई तू नाही माझ्याबरोबर. तर इकडे आहेत मिरच्या आणि इथे भात दिला वहिनीने पण मी एवढा नाही खाणार. अर्धा आईला देईल. खूप जास्त दिला वहिनीने. तर लोमचा वगैरे आज आमच्याकडे मच्छी वगैरे नाही आहे कारण की आज आहे लक्ष्मी पूजन. आपल्या संध्याकाळी सगळ्या गाड्यांच्या पूजा करायची वहिनी आहे का? ओके तर चला पहिला जेवण घेतो मी. आई जस्ट जेवण झालं. सुंदर असं जेवण होतं. मस्त वगैरे दहा भात खाल्लं आज. आता थोडासा आपण आराम करूयात. आई बाहेर आतमध्ये लाईट गेली आहे ना त्याच्यामुळे आणि इन्व्हर्टर पण संपलाय तर आई त्याच्यामुळे बाहेरच बसली जेवायला. तर मी थोडासा आता आराम करून घेतो. तर चला थोडा आराम करू आणि संध्याकाळी मस्त पैकी आपल्या गाड्यांची पूजा करायची आहे. काही चला आता आपण गाड्या धुवून घेऊयात. आता संध्याकाळच्या 5:30 वाजल्यात. गाड्या धुवू आणि लगेच आपण पूजा करूयात. इथला सौरभ सौरभ बाहेर आजत नाही बिलकुल. फुल धक्का धक्का ना सौरभ. तर चला पटापट धुवूयात. आपली वॅगनर पण खूप जास्त माखली आहे तर तिला पण मी धुवून घेतो. आला गाईज काय वहिनीची गाडी मला धुवा सांगितलं बरोबर वाटतं का तुम्हाला? ज्याची गाडी ज्याने धुतली पाहिजे का नाही वहिनीने मला गाड्या धुवायला लावल्या. हा तर गाईज ही गाडी ना माझी खूप पहिली गाडी आहे. ही माझी पहिल्यांदा घेतलेली गाडी आहे आणि ही अतिशय सुंदर आत्ता पण दिसते कारण की हिच्यावरती मी खूप जास्त खर्च केला आहे. तर हिला जीवापासून मी जपत असतो. हा तर गाईज आपल्या क्यूटपीला धुतोय मी आता. गाईज हिला पण आज चमकवतो बघ अशी चिकनी चिकनी बनवतो माझ्या. मला गाड्या खूप आवडतात यार गाईज आणि त्यांची केअर करायला केली ना तर आणखी खूप जास्त वर्ष टिकतात. तर हिला आता ना 6 झाले मी चालवतोय. आता नवीन येते आपली लवकरच. हा तर गाईज गाड्या वगैरे सगळ्या धुतल्या त्या आता मी तुम्हाला दाखवतो आणि दाखवल्यानंतर मी पटकन जाऊन आपले काहीतरी घालून घेतो मस्त वेगळे कपडे वगैरे जे मी सकाळी वेअर केलेले. आता मी दुपारपासून गाड्या वगैरे धुवायच्या या नादामध्ये होतो. तर चला पटापट कपडे घालू फ्रेश होऊयात आणि लगेच गाड्यांची पूजा वगैरे करूयात आपण. तर आज आमच्या आई घरात आहे तर आमची आई आज दिवे लावते सगळीकडे. आई हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी बाबू. हा तर गाईज जस्ट फ्रेश झालं. आता चला पटापट पूजा करून घेऊयात गाड्यांची. हा तर घरामध्ये लक्ष्मी मांडली आम्ही. तर चला लक्ष्मीची पहिला तर आपण पूजा करून घेऊयात गाईज. लक्ष्मीचे पावलं सुद्धा लावलेत आम्ही. मस्त पैकी लक्ष्मी आपल्या घरात आली आहे. तर इकडनं अशी मस्त पैकी त्या साईडला. तर आता आई वगैरे पूजा करून घेते पटापट. तर चला पूजा करून घेऊ. तर ठीक आहे गाईज. तर मी आता आलो आपली घरची पूजा करून आपल्या शॉप वरती आणि शॉप वरती आपल्याला पूजा वगैरे झाली आहे. आता फक्त आपल्याला फटाकडे लावायचे शॉपच्या इथे कारण की त्या शॉपमुळेच आपलं सगळं काय घरातलं चालतं. तर त्याची पूजा ना खरी लक्ष्मी बोलायला गेलो ना ती आमचे शॉपच आहे. तर आम्ही शॉपवरती मस्तपैकी पूजा केली आहे. तर चला या आणखी दाखवतो तुम्हाला काय काय होते. हा बघा आमचा शॉप किती मस्तपैकी चमकतोय. पूर्णपणे लाईटिंग लावली आहे पूर्ण शॉपला. इथपर्यंत पूर्ण काय सजवलं यार आईने. वाव. या साईडला मोठे मोठे दिवे लावले तिकडे एक इकडे एक. खूपच सुंदर आहे.
हा तर ठीक आहे, जस्ट आलोय मी आपल्या नाक्यावरनं. मस्तपैकी शॉपची सुद्धा पूजा केली, सगळी काय लक्ष्मी पूजन आपलं मस्त गेलं. आजचा दिवसच गाईज ना खूप भारी गेला. आपले जेवढे युट्यूब फॅमिली होती ना त्यांना पण भेटलं. म्हणजे मी जिकडे जिकडे म्हणजे असं फंक्शन असतात ना तिकडे जातो ना तेव्हा मला तुमच्याशी भेट सुद्धा होते आणि भेटून खूप आनंद सुद्धा होतो. खूप भारी वाटते यार गाईज, असंच प्रेम करा माझ्यावरती, मला खूपच भारी वाटते. जुली आली तर ठीक आहे. तर आजचा ब्लॉग काय वाटला कसं वाटलं ते कमेंट सेक्शन मध्ये तर तुम्ही रोज सांगताच मला. आणि अजून एकदा तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मी पूजनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपली कारचं बोलायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे थोडीशी लेट झाली गाडी आपल्या नंबर प्लेटमुळे, तुम्हाला सांगितलं मी तसं. तर काय नाही, हा होता लक्ष्मी पूजनचा ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू गाईज.